नमस्कार मी मानसी जोशी सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाईन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपल्या एका कीर्तनामध्ये दाखला देताना तरुणांनो शेती करायची असेल तर तुम्ही बिंदास्त करा आणि शेतीमधून समृद्धी मिळवा असं एका कीर्तनातून प्रबोधन करताना विचार निवृत्ती महाराजांनी मांडले होते मात्र हेच बोलताना निवृत्ती महाराजांनी देखील सांगितलं होतं की बाबानो मी आज म्हणतोय शेती करा पण तुम्ही उद्या उठून गांज्याची शेती कराल असं मात्र तुम्ही कृत्य करू नका असा सल्ला देखील निवृत्ती महाराजांनी त्याच कीर्तनात दिला होता मात्र असाच एक शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं गांजा शेती करण्याची परवानगी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून केली आहे साध्या पिकांनी माझं सातत्यानं नुकसान होत चाललंय कमाईसाठी मला गांज्याची शेती करण्याची परवानगी मिळावी असं लेखी पत्रच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थाटलय दोन एकर जांगे आहेत गांजा लागवड मला करायची आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय येथील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात महाराष्ट्रात बंदी घातलेल्या गांज्याची लागवड करण्याची अजब परवानगी मागितली आहे या शेतकऱ्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात आहे की या गांज्याला चांगला भाव मिळतो म्हणून त्याला ते शेतात आपल्याला शेत लावायचं आहे अशा कोणत्याही शेतमालाला निश्चित किंमत नसल्याचा दावा या शेतकऱ्यानं पत्रात नमूद केलाय जिल्हा प्रशासनाने देखील शेतकऱ्याचा अर्ज संबंधित मोहळ पोलिसांना पाठवलाय नार्कोटिक ड्रग्ज अँड सायट्रोलॉपिक्स सबस्टेन्स कायद्यानुसार एनडी पी एस या कायद्यानुसार राज्यात गांजा लागवडीस प्रतिबंध आहे याला म्हणतात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसीलचे शेतकरी मोहोळ तालुक्यातील शेतकरी हे आहेत अनिल पाटील यांनी बुधवारी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अर्जात म्हटलंय की कोणत्याही पिकासाठी निश्चित किंमत नाही शेती करणं आता शेतकऱ्यांना मोठं आव्हान उभं झालंय खर्च वसूल करणं देखील अशक्य आहे त्यामुळं कृषी व्यवसाय तोट्यात चाललाय या नुकसानीवर मात करण्यासाठी मला गांजा लागवडीची परवानगी द्यावी अनिल पाटील असेही म्हणत आहेत की साखर कारखान्यांना विकल्या गेलेल्या ऊसाची थकबाकी अदा करण्यात आलेली नाही गांजाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचा दावा करत पाटील यांनी आपल्या दोन एकर जमिनीवर गांज्याची लागवड करण्याची परवानगी मागितली आहे शेतकऱ्यानं जिल्हा प्रशासनाला पंधरा सप्टेंबर पर्यंत जर त्याच्या शेतात गांजा लागवडी परवानगी देण्यास सांगितलंय असं न केल्यास ते गृहित धरतील की त्यांना परवानगी देण्यात आली आहे सोळा सप्टेंबर पासून गांज्याची लागवड सुरू करेल त्यांनी आपल्या अर्जात असा थेटच इशारा प्रशासनाला देऊन टाकलाय जर माझ्यावर गांजा लागवडीसाठी कोणताही गुन्हा दाखल झाला तर याला प्रशासन जबाबदार असेल असं देखील त्यांनी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अर्जात ठासून लिहिलंय मोळ पोलिसांना याबाबत विचारला असता मोळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ नि... पोलीस निरीक्षक असो आशो अशोक म्हणाले की शेतकऱ्यांचा या शेतकऱ्याचा आलेला हा अर्ज केवळ पब्लिसिटी स्टंट आहे ते म्हणाले जर त्यांनी असे कृत्य केलं तर थेट ते आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करू त्यामुळं हे पाटील शेतकरी आता गांजा लागवडीबाबतचा काय निर्णय घेणार आणि तसं केलं तर पोलिसांची त्यांना जेलवारी होणार हेही तितकंच आहे त्यामुळं निवृत्ती महाराजांचा हा सल्ला शेती करा समृद्धी करणार मिळवणारी करा पण गांज्याची नको असा सल्ला निवृत्ती महाराजांचा निश्चितच मानावा लागेल त्यामुळं शेतकरी बांधवांनो समृद्धी शेतीतून मिळवायची असेल तर नवनवे प्रयोग करून बाजारात काय विकत बाजारात काय विकतं हे तंत्र विकसित करूनच शेतीत तुम्ही शेतीतला वेगवेगळे प्रयोग करा तरच तुम्हाला फायदा होईल असा सल्ला निवृत्ती महाराजांचा तुम्ही घ्याला काहीच हरकत नाही तुम्ही पाहत राहा ऑनलाईन मारा संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा